संडे असल्यामुळे एवढी गर्दी आहे. पहा मित्रांनो, फुल एन्जॉय, बहुत मजा येणार आहे. शेवटपर्यंत नमस्कार मित्रांनो, मी नितेश पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो. आज आपण चाललोय लाईट हाऊस वॉटर पार्कमध्ये. हा रामधामला आहे, म्हणजेच मनसर. चला तर आज आपली ट्रीप स्पॉन्सर करत आहे माझी ताई. आता यांना आपण पिकअप करणार आहोत शिंगोरीवरून. तर चला चला तर आपण निघालोय आता आपल्या आजच्या प्रवासासाठी. आपला लाईट हाऊस वॉटर पार्क हा इथून कमीत कमी 65 ते 70 किलोमीटर आहे. म्हणजे आपल्याला आधी इथून भंडाऱ्याला जावं लागेल, मग भंडाऱ्यावरून रामटेक मार्गे, म्हणजे खातरोड मार्गे आपल्याला रामटेकला जावं लागेल. अशा पद्धतीचा आज रूट आहे. आणि आज माझ्यासोबत येणार आहेत माझ्या दोन्ही ताई आणि माझे भाचे. आता आपण लागलो आपल्या रस्त्याला, थोडासा रॉंग साइडने यावा लागतो. आता इथून सिंगोरी आहे 10 ते 12 किलोमीटर. तिथून आपण सगळ्यांना पिक केल्यानंतर कंटिन्यू निघणार आहोत वॉटर पार्क साठी. आणि आज संडे असल्यामुळे आज खूप गर्दी राहणार आहे आणि मजा पण खूप येणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो, खूप मजा येणार आहे, खूप ऍडव्हेंचर करणार आहोत. जनरली संडेच्या दिवशी जायला नाही पाहिजे, कारण जे वॉटर पार्कची जे तिकीट असते ते आज खूप जास्त असते, 200 रुपयाने. आणि मंडे पासून फ्रायडे पर्यंत तिकीट कमी असते, म्हणजे 600 रुपये असते. आज 700 किंवा 800 रुपये राहू शकते, बघूया तिथं गेल्यानंतर माहित होईल. आता लाखणीचा पूल संपलेला आहे. आता आपण लागलोय हायवेला. हा हायवे आहे नॅशनल हायवे 6. चला तर मित्रांनो भेटूया आता डायरेक्ट शिंगोरीमध्ये. लाईट हाऊस वॉटर पार्क हा हैदराबाद जबलपूर हायवेवर आहे, म्हणजेच मनसरला. तर कोणत्याही मार्गाने तुम्ही सहजरित्या येऊ शकता तिथे. फायनली मित्रांनो आपण पोहोचलोय शिंगोरीमध्ये. आणि या शिंगोरीमधूनच बायपासला सुरुवात होते, तिथूनच कामं सुरू आहेत आणि रस्ता इथूनच खराब आहे. हे समोर जे गेट दिसत आहे त्या गेटच्या नंतर सिंगल रस्ता आहे आणि रस्त्याचे कामं सुरू असल्यामुळे खूप धूळ. आता इथून आपण यू टर्न मारणार आहोत, कारण घर मागे आहे थोडासा.
हे सगळे लोक आम्ही आज चाललो आणि हे आमचे स्पॉन्सरशिप वाले मॅडम आहेत. आजची ट्रिप यांच्याकडेच आहे पूर्ण. हा आहे आपला कार्द्याचा टोल, पण हा फुकट आहे. पण सगळ्यासाठी फुकट नाही, फक्त आमच्या गाडीचा. कोणत्याही प्रवासाला सुरुवात करण्या अगोदर काय करावं लागतो? पेट्रोल भरावं लागतो. कारण आपण पोट नाही भरला तरी चालल, पण गाडीचा पोट पहिले भरावं लागतो. अरे 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 आम्हाला जाणार. आता आपण पोहोचलोय खात मध्ये. आता इथे एक रेल्वे गेट आहे, आपल्याला इथं थोडं वेट करावं लागणार आहे. कारण हे मेन लाईनच आहे, इथे खूप वेळपर्यंत राहावं लागतं. कमीत कमी आम्हाला अर्धा ते पाऊण तास इथं थांबावं लागलं. 3 ट्रेन होते. तीन चार वर्ष झाले मित्रांनो या पुलाचं काम चालू आहे, पण अजूनही हा पूल बांधून नाही झाला पूर्ण. केव्हा होते तर माहीत नाही. आपण आलो आहे रामटेक रोडला. या रोडवरती खूप सारे प्लेसेस आहेत. म्हणजेच आपण सकाळी जर निघालो तर सायंकाळपर्यंत पूर्ण ॲडव्हेंचर आहे. किंडसी पण आहे या रोडवरती मागे गेली. आता आपण किंडसीचा एक पॉईंट आहे इथं, व्ह्यू पॉईंट म्हणून. हा किंडसीचा लेक आहे. इथे थोडा वेळ आपण थांबून फोटो वगैरे शूट करू शकतो, पण आपल्याकडे वेळ नाही आहे. कारण आपण चाललो आहे वॉटर पार्कमध्ये. वॉटर पार्कमध्ये कितीही वेळ दिलं तरी कमीच आहे. आणि आज राहणार आहे खूप गर्दी, म्हणून आपल्याला लवकर जायचं आहे. पण आम्ही आज नाश्ता पण नाही करून आलो आणि जेवण पण नाही करून आलो. आम्ही कुठेतरी बसूया. इथं एक नागार्जुन आहे विहार, इथं आम्ही आता जेवण करणार आहोत. फायनली पोहोचलो आपण रामटेकमध्ये. आणि हा आहे आता रामटेकचा बायपास, आणि सरळ जातो रामटेक सिटीमध्ये. इथून कमीत कमी 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे आपला प्लेस लाईट हाऊस वॉटर पार्क, म्हणजेच रामधाम. मित्रांनो फायनली आपण पोहोचलो लाईट हाऊस वॉटर पार्क सुंदर पार्क SUVI. म्हणजे काय आहे तो? सुवी बर्ड पार्क. पाहतो बोर्ड, तुम्हाला दिसत असेल आम्हाला खूप जवळ दिसत आहे, तुम्हाला खूप दूर दिसत असेल. आणि या डॉल्फिन पहा, इथं स्वागत करण्यासाठी आहेत, पाण्यातून निघल्या. पार्किंगची काही सोय दिसून ना राहिली, इथं घरी जावं लागते की काय? तर खूप साऱ्या गाड्या आहेत, कारण आज आहे संडे. तर लोक इथं पैसे खर्च करायसाठी येतात संडेच्या दिवशी. गाड्याची पार्किंग कुठे आहे मित्रांनो? तुम्हाला माहित असेल तर सांगू शकता आम्हाला. एवढ्या वेळानंतर आम्ही पोहोचलोय वॉटर पार्कला. ह्या डॉल्फिन बघा मित्रांनो, खूप मोठ्या आहेत, मस्त गेटवर आहेत बढिया स्वागतासाठी. आम्हाला अशी पण वेळ झालेलीच आहे. बघूया आता किती वेळामध्ये आम्हाला तिकीट मिळते. हे बघा तिकीटसाठी किती गर्दी आहे. हा तो आहे लाईट हाऊस. याच्या अगोदर फक्त रामधाम होतं, साईडला रामधाम आहे पार्क. आता लाईट हाऊस पण बनला आहे इथं साईडलाच, दोन्ही कंबाईन झाले आहेत. हे बघू शकता एवढी गर्दी आहे. फायनली 3 तासानंतर आम्हाला तिकीट मिळाली.
पाँच बजे के बाद फूड काउंटर बंद हो जाएगा। वीडियो जर आवडला असेल तर वीडियोला लाइक करा आणि आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा। पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन वीडियो मध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।